हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मित्रांनो, आजचा आपला ब्रिज कोर्सचा 42 डे आहे आणि आपण आजचा स्टडी करणार आहोत। आता क्वेश्चन आहे लेटेस्ट सॉलिड, चला सोडवून पाहूया। आणि क्वेश्चन आहे बघा, लाईन एस आर इज गिवन बिलो, म्हणजे खाली आपल्याला एस आर नावाची लाईन दिली आहे। ड्रॉ अ लाईन ए बी परपेंडिक्युलर टू लाईन एस आर ॲट पॉईंट एन युझिंग द सेट स्क्वेअर। तर सेट स्क्वेअर वापरून आपण काय करायचं आहे, एस आरला परपेंडिक्युलर असणारी लाईन ए बी ही एन या पॉईंटमधून काढायची आहे। तर बघा, सेट स्क्वेअर घ्यायचा आहे हातामध्ये, एस आरला बरोबर ही जुळवून 90 डिग्रीमध्ये ही लाईन घ्यायची आहे आणि असं पुढं पुढं सरकवत आणत बरोबर एन जवळ आणायचे आहे। आणि एन या पॉईंटमधून काय करायचं, इथं एस आरला ही लाईन जोडायची आहे आणि ही लाईन थोडीशी पुढं खालीसुद्धा वाढवायची आहे। ओके, तर अशा पद्धतीने सेट स्क्वेअरच्या साहाय्याने परपेंडिक्युलर लाईन आपण काढली। इथं 90 डिग्रीचा अँगल येणार आहे आणि या लाईनला नाव काय द्यायचं आपल्याला, ए बी। मग इथं आपण ए बी असं नाव देऊया। ओके, तर आता पुढचा क्वेश्चन बघा, ड्रॉ लाईन क्यू, म्हणजे क्यू नावाची लाईन काढायची आहे। टेक पॉईंट यू एनी व्हेअर आउटसाइड द लाईन, लाईनच्या बाहेरच्या बाजूला यू हा पॉईंट घ्यायचा आहे कुठेसुद्धा। Using a compass, कंपास वापरून draw a line perpendicular to line Q at point U. U या पॉईंटमधून Q या लाईनला परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे आपल्याला। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण Q ही लाईन काढूया। कोणती लाईन काढूया, Q लाईन काढूया आपण। तर आता बघा, Q ही लाईन काढूया, ही लाईन आहे, हिला नाव देऊया आपण क्यू। ओके, आता यू हा पॉईंट लाईनच्या बाहेर आपण इथं घेऊया। ओके, यू हा पॉईंट घेऊया। ओके, आता काय करायचं आहे, युझिंग अ कंपास म्हटले बरोबर की नाही, मग कंपास हातात घ्यायचे, काय करायचे, कंपास हातात घ्यायचे आणि यू वर लोखंडी टोक ठेवायचे आणि ह्या लाईनला लेफ्ट साईडला एक आर्क म्हणजे कंस करायचंय, काय करायचंय, या बाजूला कंस करायचा आहे। इथे आपण कंस करूया, बघा इथं या ठिकाणी कंस करायचा आहे, डाव्या बाजूला एकदा आणि उजव्या बाजूला एकदा। ओके, तर हे दोन कंस केलेले आहेत आपण आता इथं, या बाजूला एक आर्क आणि या बाजूला एक आर्क। आता हे जिथं भेटलेत ना तिथं पुन्हा लोखंडी टोक ठेवायचं आहे बघा, आणि खालच्या बाजूला असा एक आर्क म्हणजे कंस करायचा आहे, पुन्हा या बाजूला ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूला इकडच्या इकडच्या कंसाला भेटणारा दुसरा कंस करायचा आहे। ओके, तर असा आर्क केल्यानंतर, असा कंस केल्यानंतर हे दोन्ही कंस जिथं भेटतात, हे दोन्ही आर्क जिथं भेटतात तो पॉईंट आणि हा वरचा यू हा पॉईंट एकमेकांना जोडायचे आहेत। तर अशा पद्धतीने क्यू या लाईनला यू या पॉईंटमधून आपण काय काढली, परपेंडिक्युलर लाईन काढली। ओके, तर आता पुढचा क्वेश्चन पाहूया बघा, लाईन ए बी इज गिवन बिलो, म्हणजे ए बी ही लाईन आपल्याला खाली दिली आहे। युझिंग अ कंपास, कंपास वापरून ड्रॉ अ लाईन एम एन परपेंडिक्युलर टू लाईन ए बी ॲट पॉईंट के। के मधून जाणारी आणि ए बीला परपेंडिक्युलर असणारी लाईन आपल्याला काढायची आहे आणि कंपास वापरून काढायची आहे। तर आता बघा काय करायचं, के वर लोखंडी टोक ठेवायचं, एकदा लेफ्ट साईडला एक आर्क करायचा आणि एकदा राईट साईडला एक आर्क करायचा, राईट साईडला एक कंस करायचा। ओके, आता काय करायचं, पुन्हा हे दोन्ही आर्क जिथं भेटलेत अंतर बदलायचं नाही, अंतर तेवढंच ठेवायचं जेवढं सुरुवातीला घेतलं होतं तेवढंच, खाली एक कंस करायचा, अंतर बदललेलं नाही मी, हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे आहे। तुम्ही मात्र पेन्सिलने आकृती काढा बरं का, इथं डार्क दिसलं नसतं मी पेनाने काढतोय। तर अशा पद्धतीने हे काढायचं आहे आणि हे जोडायचे आहेत पॉईंट आणि याला नाव काय द्यायचं, आपण म्हटले ड्रॉ लाईन एम एन, मग या लाईनला आपण एम एन हे नाव देऊ, एम आणि इथं लिहूया एन, एम एन ही लाईन झाली। ओके, आता पुढचा क्वेश्चन नंबर 4, ड्रॉ लाईन बी, बघा आता लाईन बी काढायची आहे। टेक पॉईंट येस आउटसाइड द लाईन, लाईनच्या बाहेर येस हा पॉईंट घ्यायचा आहे। ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन बी ॲट पॉईंट येस
यूजिंग कंपस। कंपस वापरून बी या लाइन मधून बी या लाइनला एस या पॉइंट मधून काय करायचं आहे आपल्याला परपेंडिकुलर लाइन काढायची आहे। तर पहिल्यांदा आपण बी ही लाइन काढूया। तर या ठिकाणी बघा तुम्हाला बी ही लाइन दिसते, ही लाइन आहे तिला नाव देऊया आपण बी। ओके आता काय करायचं आहे आउटसाइड म्हणजे बाहेर आपण इथे एस हा पॉइंट घेऊया। टेक पॉइंट एस आउटसाइड द म्हणजे बाहेर घेतला आहे लाइनचा। आता कंपास वापरून इथं आपल्याला परपेंडिक्युलर लाइन काढायची आहे। मग काय करायचं कंपास घ्यायचं लोखंडी टोक एस वर ठेवायचं, एकदा लेफ्ट साइडला आर्क करायचा, एकदा लेफ्ट साइडला आर्क करायचा, एकदा राइट साइडला करायचा। केला अंतर बदलायचं नाही, हे दोन्ही आर्क लाइनवर जिथं भेटले तिथं लोखंडी टोक ठेवायचं, तिथं लोखंडी टोक ठेवायचं आणि इकडं खाली एक आर्क करायचा आणि या बाजूने पुन्हा एक आर्क करायचा। जिथं भेटलेत तो पॉइंट आणि वरचा एस हा पॉइंट काय करायचा आहे जोडायचा आहे। बघा हे दोघे जिथं भेटलेत बरोबर परपेंडिक्युलर लाईन आली की नाही 90 डिग्रीचा अँगल करणारी, तर अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे। आणि कंपासच्या सहाय्याने असा आउटसाईडला जर पॉइंट दिला असेल तर हे आपल्याला असं काढता येतं। थँक्यू।